ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. टेम्पोच्या चाकाखाली सापडून कोतवाडीच्या महिलेचा मृत्यू. शहापूर येथे मोटरसायकल स्लिप होऊन अपघात. शहापुरातील कॉम्रेड मलापाते चौकात मोटरसायकल स्लिप होऊन टेम्पोच्या पाठीमागील चाकात सापडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. करिश्मा अल्ताफ पठाण वय वर्ष 26 राहणार खोतवाडी असं मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान टेम्पो चालक लखन गुरुखेल राहणार लातूर याला पकडून शहापूर पोलिसांच्या स्वाधीन केलं. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की पंचगंगा साखर कारखान्याकडून यड्राव फाटा रोडवर बजाज प्लॅटिना MS09BR3473 या दुचाकीवरून अल्ताफ पठाण हे पत्नी व बाळासह निघाले होते. त्याचवेळी पाठीमागून बग्यासने भरलेला आयशर टेम्पो MH24AU7508 भरधाव वेगाने निघाला होता. टेम्पो चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खडकावरून स्लिप झाली. त्यामध्ये दुचाकी स्वार व बाळ एका बाजूला फेकले गेले तर दुचाकीचे चाक आयशरच्या पाठीमागील बाजूस अडकल्याने महिला टेम्पोचे पाठीमागील चाकाखाली सापडली. चाक अंगावरून गेल्याने महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. महानगर न्यूज साठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.